राहुल गांधी 3 दिवसासाठी अमेरिकेच्या दौऱ्यावरती होते. तिथे त्यांनी भारतीय समुदायाला संबोधित केलं. यासोबतच अमेरिकेतील संसदीय शिष्टमंडळाची सुद्धा त्यांनी भेट घेतली. आता या भेटीतील इलाना ओमर यासोबतचा त्यांचा फोटो हा वादामध्ये सापडलेला होता. हा वाद शांत होत नाही तोवर राहुल गांधींच्या आरक्षणासंदर्भातल्या विधानानं नवीन वाद निर्माण झालेला आहे. योग्य वेळी आम्ही आरक्षण संपवणार या राहुल गांधींच्या अमेरिकेतील विधानावरून गृहमंत्री अमित शहा आणि सत्ताधारी पक्षानं त्यांना आणि काँग्रेस पक्षाला चांगलंच घेरलेले. या एकूणच विषयाला धरून आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेऊयात की आरक्षण संपवणं रद्द करणं शक्य आहे का, सुप्रीम कोर्टाची मधली क्रिमिलेअर संदर्भातली चर्चा काय होती आणि आरक्षणाला धरून एकूण चर्चा काय होते, त्याच्या विरोधात असलेली चर्चा काय आहे हे आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम राहुल गांधी काय म्हणालेत ते बघूया. जेव्हा भारत एक फेअर प्लेस होईल तेव्हा आम्ही आरक्षण संपवू, पण भारत आजच्या दिवशी फेअर प्लेस नाही. हिंदीमध्ये हम आरक्षण को खत्म करेंगे जब भारत एक फेअर प्लेस यानी बेहतर जगह होगी, पर अभी भारत फेअर प्लेस नाही है. आता याचा फॅक्ट चेक करणं हा आपला आजचा विषय नाही आहे, पण या विषयाला धरून जी चर्चा होती आहे, आरक्षण रद्द होईल, आरक्षण रद्द केलं जाणार, ही चर्चा आपण करणार आहोत. आरक्षण हा विषय भारतामध्ये नेहमीच विवादाचा राहिलेला आहे. अनेकदा काही लोकांची याविषयीची मतं सार्वजनिक आणि खाजगी आयुष्यामध्ये वेगवेगळी असलेली आपल्याला दिसतात. म्हणजे आरक्षण समर्थक आणि विरोधक ह्यांची याच्याविषयीची काही मतं आहेत का, तर आहेत. काही विचार आहेत का, आहेत. मात्र या विषयावरती सार्वजनिक रित्या बोलण्याचं प्रमाण हे खूप कमी आहे. वाद होण्याची आणि ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून याच्याविषयी सार्वजनिकरित्या चर्चा होत नाही. समाजातील दुर्लक्षित, मागास आणि वंचित घटकांसाठी सर्व देशांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये काही सोयी सुविधा दिल्या जातात. अशा घटकांनी मुख्य प्रवाहामध्ये यावं, समाजाच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासासाठी हातभार लावावा, त्या दृष्टीने अशा समाज घटकांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी अशा सुविधांची गरज असते. भारताचा विचार करता अशा वंचित घटकांच्या उन्नतीसाठी भारतामध्ये राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची सुविधा केलेली आहे. आरक्षण देण्याची मुख्य कारणं आहेत, म्हणजे ठराविक समाजावरती झालेला ऐतिहासिक अन्याय आणि प्रत्येक समाजाचं प्रतिनिधित्व शासनामध्ये सरकारमध्ये असणं ही आहेत. सुरुवातीला आपल्या इथं वर्णव्यवस्था होती, मात्र त्यानंतर तयार झालेली जाती व्यवस्था, यामुळे समाजातील ठराविक घटकांवरती हजारो वर्ष अन्याय झाल्याचं आपल्याला दिसतं. SC आणि ST यांना जे आरक्षण दिलेलं आहे ते त्यासाठीच दिलेलं आहे. मग अशा ऐतिहासिक अन्यायाच्या कारणामुळं ठराविक घटकांना SC आणि ST समाजातले आणि OBC मधले यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांना विशेष सुविधा द्याव्यात, म्हणून आरक्षण आपल्या इथं सुरू झाल्याचं दिसून येते. ती संकल्पना पुढे आलेली आहे. आरक्षणाच्या इतिहासावरती जर का आपण नजर टाकली तर लक्षात येईल की 1882 विल्यम हंटर यांनी भारतामध्ये जाती आधारित आरक्षण सुरू व्हावं ही कल्पना मांडलेली होती. पुढे 1902 शाहू महाराजांनी ती प्रत्यक्षामध्ये उतरवली. पुढे मैसूरमध्ये 1918, मद्रासमध्ये 1921 आणि बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये 1925 आरक्षण सुरू झालं. यासोबतच 1909 कायद्यानं ब्रिटिशांनी मुस्लिमांसाठी काही जागा राखीव ठेवल्या. 1919 त्याच्यामध्ये अँग्लो इंडियन, ख्रिश्चन, शीख यांची भर पडली आणि पुढे भारतीय संविधानामध्ये सुद्धा राजकीय आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजेच काय, आपल्या इथं आरक्षणाचे दोन प्रकार उघड उघड दिसतात. एक आहे राजकीय आरक्षण आणि दुसरं आहे शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधलं आरक्षण. शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमधल्या राखीव जागांना कालमर्यादा जरी नसली तरी राजकीय क्षेत्रामध्ये मतदारसंघाच्या आरक्षणाला 10 वर्षाची कालमर्यादा होती आणि हे वास्तव आहे. म्हणजे सुरुवातीला हे आरक्षण फक्त 10 वर्षासाठी होतं, पण सरसकट आरक्षणच म्हणजे राजकीय, शैक्षणिक यासोबतच नोकऱ्यांमधलं आरक्षण फक्त 10 वर्षासाठी होतं हा दावा चुकीचा आहे. संविधान निर्माण करणाऱ्यांना आणि ज्या ज्या कोणी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग केला या सगळ्यांचा एकच उद्देश होता, ते म्हणजे हे राष्ट्र उभं राहताना जातीपातीच्या भिंती तोडून समानतेकडे वाटचाल करणं. पण दुर्दैवानं आपण सामाजिक विघटनाकडे चाललेलं आहोत की काय, अशी परिस्थिती दिसून येते. मग जात या मुद्द्यावर असो किंवा धर्म या मुद्द्यावर असो,
अजून एक मुद्दा या विषयाला धरून असा मांडला जातो की आरक्षण समाजातील जाती व्यवस्था किंवा जातीयवाद कमी करण्यासाठी आहे. मात्र आरक्षणाचा आणि या गोष्टीचा काही संबंध नाही हा तो मुद्दा. आरक्षणाने जाती व्यवस्था किंवा जातीयवाद कमी होतो असं कुठेही निदर्शनास आलेलं नाही असा सुद्धा दावा केला जातो. स्वातंत्र्यानंतर देशामध्ये अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांना आरक्षण देण्यात आलं. तसेच अनेक राज्यांनी त्यांच्या राज्यातील मागासवर्गीय समाजाला विशेष आरक्षण दिलं. या आरक्षणामुळे काही समाजांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावल्यानं इतर समाजातील लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. त्याच्यातून देशभरातील विविध राज्यांमध्ये प्रगत समजल्या जाणाऱ्या काही समाजांनी सुद्धा आरक्षणाची मागणी करायला सुरुवात केली हे वास्तव आहे. आपण मागे सुद्धा एकदा हा मुद्दा मांडला होता की राजकीय आरक्षण कधी जाईल किंवा केव्हा काढून घेण्यात येईल हा प्रश्न पूर्णपणे संसदेच्या अधिकारामध्ये येतो. फक्त या अधिकार काढून घेण्यास किंवा आरक्षण काढून घेण्याचा विचार करताना बाबासाहेबांनी त्यावेळेस मांडलेली स्थिती बदललेली आहे का याचा विचार होणं गरजेचं आहे. म्हणजे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शीख यांचा राजकीय वाटा निश्चित होत असताना त्यावेळी भारतामध्ये अस्तित्वात असलेल्या आणि हिंदू असूनही हिंदू नसलेल्या 7 कोटी अस्पृश्यांच्या राजकीय हक्काचं काय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रश्न होता. भविष्यातील स्वतंत्र भारतातील लोकशाही शासन व्यवस्थेत अस्पृश्य वर्गाला योग्य स्थान मिळण्यासाठी त्यांच्यामध्ये राजकीय भान आणण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये त्या वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती. हे उद्देश जर का आजच्या दिवशी सफल झालेले आहेत असं जर का वाटत असेल तर त्या पद्धतीने योग्य तो निर्णय संसद घेऊ शकते. आपल्या संविधानाच्या कलम 330 ते 334 मध्ये SC आणि ST साठी म्हणजे शेड्यूल्ड कास्ट शेड्यूल ट्राईब अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यासोबतच अँग्लो इंडियन यांच्यासाठी लोकसभा आणि विधानसभा यांच्यामध्ये आरक्षित जागांची तरतूद ही 10 वर्षांसाठी केलेली आहे आणि ही कालमर्यादा वाढवण्याचा अधिकार सुद्धा संसदेकडे. म्हणूनच 104व्या घटनादुरुस्तीनं हे आरक्षण 80 वर्षापर्यंत वाढवण्यात आलेलं आहे. 70 वर्ष होतं मग पुढे ते 80 वर्ष केलेलं आहे म्हणजेच 2030 पर्यंत हे आरक्षण आहे. अँग्लो इंडियन समुदायाचं आरक्षण बंद करण्यात आलेलं आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच संविधानानं 10 वर्ष आरक्षणाची सोय दिली होती असा जो काही प्रचार केला जातो तो चुकीचा आहे आणि ती तरतूद केवळ राजकीय आरक्षणासाठी होती हे सत्य आहे. पण नंतर ते घटनादुरुस्ती करून वाढवण्यात आलेले. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणासंदर्भातलं असं कोणतंही बंधन आपल्या इथं संविधानामध्ये नाही. आता दुसरा मुद्दा शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधील आरक्षण हे घटनात्मक आरक्षण आहे हे समजून घ्या. मूलभूत हक्क हे नागरिकांचे असे हक्क आहेत की जे संसदेला सुद्धा हिरावून घेता येणार नाहीत. संसद त्याच्यावरती मर्यादा आणू शकणार नाही. मूलभूत हक्कांवरती गदा आणणारा कायदा संसदेने जर का केला तर तो देखील घटनाबाह्य असल्याचं न्यायालय स्पष्टपणे सांगू शकतं. घटनेच्या कलम 15 नुसार कुणी एक समाज घटक हा सामाजिकदृष्ट्या किंवा शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असेल किंवा अनुसूचित जाती मागासवर्गीय किंवा आदिवासी असेल तर त्यांच्यासाठी विशेष आरक्षण दिलं जाऊ शकेल. या तरतुदीला असाही विरोध करण्याचा प्रयत्न केला गेला की घटनेच्या कलम 14 समता प्रस्थापित केलेली आहे, समानतेविषयी बोललेलं आहे, मग आरक्षण हे भेदभाव करणारं होईल. तर त्याच्यावरती स्पष्ट असंच केलं जातं की समता ही समान व्यक्तींची असते. जर काही सामाजिक वर्गांना असमानतेची वागणूक किंवा असमान संधी दिलेल्या असतील तर प्रथम त्यांना इतर घटकांच्या बरोबरीत आणलं पाहिजे. म्हणून या पोटकलमाला हे जी तरतूद केली आहे त्यात लावलेले निकष सुद्धा फार महत्त्वाचे आहेत आणि ते निश्चितपणे भेदभाव करणारे नाहीत. समानतेच्या दृष्टीने ते केलेले आहेत. यासोबतच घटनेच्या कलम 15 पोटकलम 5 नुसार जर कोणी एक समाज घटक हा सामाजिकदृष्ट्या किंवा शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असेल किंवा अनुसूचित जाती मागासवर्गीय किंवा आदिवासी असेल तर त्यांच्यासाठी विशेष आरक्षण दिलं जाऊ शकेल. आता घटनेच्या कलम 16 समान संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात बोललेलं आहे. जे समाज घटक किंवा जाती नोकऱ्यांमध्ये किंवा सामाजिक उन्नत स्तरावरती पुरेशा प्रमाणात दिसल्या नाहीत त्यांच्यासाठी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद केलेली आहे. त्याचप्रमाणे मागासवर्गीय व आदिवासी यांच्या बाबतीत त्यांना अशी तरतूद असण्याची गरज आहेच असं गृहीत धरून आरक्षणाची सोय केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय, कलम 14, कलम 15, कलम 16 या ठिकाणी आरक्षणाचं समर्थन केलेलं आपल्याला दिसून येतं. कलम 16 मध्ये पुरेशी संधी मिळण्यासंदर्भातली संकल्पना आहे.
थोडक्यात काय, हे जे आरक्षण देण्यात आलेलं आहे SC साठी ST साठी हे घटनात्मक आरक्षण आहे, ते सहजासहजी हटवता येणारं नाही, तो मूलभूत अधिकाराचा भाग आहे. जर का मूलभूत अधिकारामध्ये घटना दुरुस्ती करायची असेल तर ती विशेष बहुमताने करावी लागते. ही घटना दुरुस्ती करत असताना ती लोकसभेमध्ये स्वतंत्रपणे मंजूर होणं गरजेचं आहे, राज्यसभेमध्ये स्वतंत्रपणे मंजूर होणं गरजेचं आहे. जर का डेडलॉक क्रिएट झाला, म्हणजे लोकसभा नाही म्हणली किंवा राज्यसभा जर का नाही म्हटली, तर संयुक्त बैठकीची सुद्धा तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली नाही. म्हणजेच काय, लोकसभा आणि राज्यसभा या दोघांनाही याच्यामध्ये समान महत्व देण्यात आलेलं आहे. म्हणजे ही गोष्ट किंवा याच्यामध्ये जर का बदल करायचा असेल, रद्द करायचं असेल, तर ते सहजासहजी करता येणार नाही. जर का झालंच, या ठिकाणी आपण अझ्युम करतोय, जर का तसं झालंच तर लगेच सुप्रीम कोर्ट आहे. जर का मूलभूत अधिकारांवरती गदा येत असेल किंवा एखाद्या तरतुदीमुळं कुणाचे मूलभूत अधिकार हिरावून घेतले जात असतील, तर अशा वेळेस सुप्रीम कोर्ट हे पिक्चरमध्ये येतं आणि त्याला घटनेला धरून नाही म्हणून नल आणि व्हॉइड ठरवू शकतं, कारण की ते मूलभूत संरचनेला धक्का देणारं आहे. आरक्षणाचा मुद्दा जातीविरुद्ध जाती असा लढण्याचा नाहीये, तर दुर्बल घटकांची बाजू समर्थपणे मांडण्याचा आहे. स्वातंत्र्य, समता आणि न्याय या मूल्यांवरती आधारित व्यवस्था स्थापित करण्याच्या मार्गातील आरक्षण हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. म्हणून आरक्षण हे सहजासहजी रद्द करता येणार नाही. आता आरक्षणाची आपल्या इथं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होण्याचं कारण समजून घेणं गरजेचं आहे. वाढत जाणारी सामाजिक आणि आर्थिक दरी हे आरक्षणाच्या मागणीमागचे प्रमुख मुद्दे आपल्याला दिसून येतात आणि म्हणूनच सर्वच समाज घटकातून आरक्षणाची मागणी होताना दिसते. SC ST OBC यासोबतच जे ओपनमध्ये होते इतके दिवस त्यांच्याकडून सुद्धा मागणी होताना दिसते. संधी आहे पण ती मिळत नाही ही भावना बळावत चाललेली आहे. मेरिट आहे आणि जर का सोबत आरक्षण असेल तर संधी मिळेल हा सरसकट समज आता प्रामुख्याने वाढत चाललेला आपल्याला दिसून येतोय. सामाजिक सुरक्षेचा सुद्धा या ठिकाणी मुद्दा आहेच आणि म्हणूनच कदाचित सुप्रीम कोर्टाने शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबमध्ये येणाऱ्या काळामध्ये क्रिमी लेअर असायला हवं असं विधान केलेलं होतं, निर्णय काही दिलेला नव्हता. पण जर का या ठिकाणी सुद्धा म्हणजे शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल ट्राईब या ठिकाणी जर का क्रिमिलेअर आणायचं असेल तर त्याचा निर्णय सुद्धा कायदे मंडळालाच घ्यावा लागेल. म्हणजे काय, परत एकदा बॉल हा संसदेच्याच कोर्टामध्ये येईल. यासोबतच त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने हे क्रिमिलेअर आणायचं म्हणजे नक्की काय करायचं याच्याविषयी स्पष्ट काही विधान सुद्धा केलेलं नव्हतं, म्हणून अजून त्याच्याविषयी पुढे चर्चा गेलेली दिसून येत नाही. तुर्तास हे लक्षात घ्या की भाजप असो किंवा काँग्रेस, कोणीही आरक्षण संपवण्याची, रद्द करण्याची किंवा ते बंद करण्याची भाषा केलेली नाहीये किंवा ते शक्य सुद्धा नाहीये. केवळ राजकारणाचा भाग म्हणून वेळोवेळी दोन्ही बाजूने विधानांचा विपर्यास करण्यात आलेला आहे किंवा अर्ध विधान घेऊनच एकमेकांवरती टीका करण्यात आलेली आहे. जर का आरक्षण रद्द करायचं आहे तर त्याच्यासाठी संविधानामध्ये बदल करावा लागेल, घटना दुरुस्ती करावी लागेल आणि घटना दुरुस्ती करण्याचा सुद्धा मार्ग सोपा नाही. लोकसभेमध्ये ते विशेष बहुमताने पारित करावं लागेल, राज्यसभेमध्ये विशेष बहुमताने पारित करावं लागेल, ते सुद्धा स्वतंत्रपणे पारित करावं लागेल. आणि जर का हे झालं तर पुढे सुप्रीम कोर्ट जे आहे ते सुप्रीम कोर्टाची सुद्धा त्याला मंजुरी घेणं हे फार महत्त्वाचं ठरणार आहे. थोडक्यात काय, तर आरक्षण रद्द करण्याची जरी चर्चा होत असली तरी सुद्धा हा मार्ग बिलकुल सोपा नाही. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.